चला आता कार्यक्रम पुढे नेऊयात. असं कसं पुढा आम्हाला विचारतीन का ते काही. मला प्रश्न तुम्ही विचारणार आता. दादा गोड गोड बोलावा. अरे गोड गोड. अच्छा मला प्रश्न विचारणार का तुम्ही? बोला काय प्रश्न आहे तुमचे? वहिनी तुम्ही आहे ना आमच्या सोबत इकडे? असं कसं तुमच्याकडे जाऊ दे? काळजी करू नका, इकडे असली तरी ती तुमच्या बरोबर आहे. बस पहिला प्रश्न, तुम्हाला ती पारंपरिक वेशभूषा मध्ये छान आवडते की वेस्टर्न कपडे? ती साडी घातली मला प्रचंड आवडते आणि मॅक्झिमम साड्या मी याच्या सोबत असतानाच नेसलेल्या आहेत. साड्यांची चॉईस माझी चांगली आहे. आम्ही कुठेही समजा बाहेर गेलो तर मी जास्तीत जास्त साड्याच घेऊन येतो. तुमचं दोघांचं फेवरेट वेकेशन डेस्टिनेशन काय आहे? जो प्रश्न विचारलाय ना याच्यावर मी घरी गेल्यावर खूप ओरडा करणार आहे. वेकेशन आम्हाला खूप करायचे असतात पण सरांच्या बिझी डेट्समुळे आम्हाला जाता येत नाहीये कुठे. सो आता आय एम वेटिंग की फेवरेट जाऊ दे कुठेतरी घेऊन. बहिणी जर हार्दिक दादांनी त्यांची मिशी केली तर कसं रिॲक्शन असेल? आणि मला आवडतो मिशी दाढी सगळं काढून चॉकलेट बॉय मला आवडतो. आणि ऑफकोर्स रांगडा राणा तर मला आवडतो. आता एक क्वेश्चन दोघांना आहे की पहिले प्रपोज कोणी केलं आणि प्रपोजलचा दिवस आठवतो का? माझ्या आईने एकदा हिला विचारलं होतं की तू खूप मला आवडतेस, माझ्या मुलाशी लग्न करशील, आणि हे मला 2 वर्षानंतर कळलं होतं. आणि जेव्हा मालिका संपली त्याच्यानंतर एकदा बोलून बघ म्हणता अगं ती जेवढं बोलते तेवढं पण बंद करेल कसं विचारायचं इतकं साधं होतं. मला नाही नाही तू बोल मी तिला विचारले मी घरीच गेलो डायरेक्ट आणि आई वडिलांसमोर बसलो सांगितलं बाबा मला तुमच्या मुलीची लग्न करायचं. मला सगळ्या महाराष्ट्राला कशाने त्यांच्या नादी लागते मार. प्रपोज मला असं वाटतं की साखरपुड्याच्या दिवशी केला असेल खर तर असं बसलेलं होतं तुझं होत. आय लव्ह यू. मला तुझ्यावर खूप प्रेम. माझं